खरं तर मी विषयाचा बघितला की आजचा युवक आणि उद्याचे भवितव्य, आजचा युवक उद्या कसा असेल हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. अनेकांच्या संशोधनाचा, अभ्यासाचा, चिंतनाचा तो विषय आहे. खरं तर युवक कुणाला म्हणावा आणि तरुण कुणाला समजावं हा मूळचा कळीचा मुद्दा आहे. काही करुण युवक असतात आणि काही तरुण युवक असतात. आता तरुण युवक कुठले आणि करुण युवक कुठले याच्यातलाही फरक आपल्याला नीटसा बघायला लागेल. माणसाच्या आठवणी जाग्या व्हायच्याऐवजी अशा जाग्या व्हायला लागल्या की समजावं अजून हा तरुण आहे. आणि जी माणसं आठवणीतच रमू पाहतात त्यांनी समजून जावं आता आपलं वय सरलं आहे, आपण कुठल्या टप्प्यात आहात याचं एकदा चिंतन मंथन आपल्याला करता आलं की आपण काय करू शकतो याचंही गमक निश्चितपणे करता येईल. खरं तर आजच्या या तरुणाईच्या बद्दल वारंवार सांगताना मी असं सांगतो की माणसाची बुद्धिमत्ता तपासावी कशी याचं सगळ्यात मोठं गणित आहे. की आपण बुद्धिमान आहोत हे इतरांना न कळू देणं याचाच अर्थ आपण बुद्धिमान असणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. परवा एका ठिकाणी असं गोष्ट घडली की एक राजा होता, त्याचा प्रधान प्रधानाचा मुलगा रोज पाठशाळेत जायचा आणि तो राजा त्या प्रधानाच्या मुलाला बोलवायचा. त्याच्या पुढे दोन सोन्याची, एक सोन्याचं दुसरं चांदीचं नाणं ठेवायचा आणि प्रधानाच्या मुलाला सांगायचा आता ओळख यातलं मौल्यवान नाणं कुठलं. ते मौल्यवान नाणं ओळखलंच की ते नाणं तुलाच. आणि तो प्रधानाचा मुलगा सोन्याचं चांदीचं नाणं बघायचा आणि उचलताना चांदीचं नाणं उचलायचा. राजाला आश्चर्य वाटायचं, प्रधान बुद्धिमान आहे पण पोरगा मूर्ख निघाला, त्याला काही कळायचं नाही. दुसऱ्या दिवशी परत तो मुलाला बोलवायचा, परत दोन नाणी ठेवायचा, परत मौल्यवान कुठलाही उचल म्हणायचा, पोरगा पुन्हा चांदीचं नाणं उचलायचा. महिनाभर असंच चालू राहिलं. शेवटी राजानं प्रधानाला विचारलं, अहो तुम्ही एवढे बुद्धिमान आणि तुमचा मुलगा असा मूर्ख कसा. प्रधानाने विचारलं झालं काय, म्हटलं रोज शाळेत जाताना त्याच्या पुढे मी दोन नाणी ठेवतो, एक सोन्याचं असतं एक चांदीचं, त्याला सांगतो मौल्यवान नाणं उचल, तो रोज चांदीचं नाणं उचलतो, म्हणजे मौल्यवान काय हे त्याला अजून कळत नाही. प्रधानाला वाईट वाटलं, तो घरी आला, मुलाला बोलावलं, अरे तू एवढा बुद्धिमान आणि तुला मौल्यवान काय ते कळत नाही, तू चांदीचं नाणं उचलतोस. एवढं ऐकलं तसा पोरगा आत घरात गेला, एक डबा घेऊन आला आणि तो सगळा डबा चांदीच्या नाण्याने भरलेला आपल्या वडिलांच्या पुढे रिकामा केला आणि वडिलांना म्हणाला तुम्हाला काय वाटलं. हे महिनाभर गोळा केलेले आहेत म्हटलं. ज्या दिवशी मी सोन्याचं नाणं उचलेन त्या दिवशी खेळ बंद होईल. एका सोन्याच्या नाण्याच्या बदल्यात 30 चांदीची नाणी हरवायला मी काय पागल आहे का. त्या राजाला वाटतं तो माझी गंमत करतोय, तो पागल आहे, महिनाभर मी त्याची गंमत करतोय. आपण समंजस आहोत, आपण शहाणे आहोत हे इतरांना कळू न देणं याचा अर्थ आपण बुद्धिमान असणं ही नवी व्याख्या आताच्या काळामध्ये रूढ होती आहे. आणि मला खात्री आहे माझा तरुण या व्याख्येमध्ये अगदी व्यवस्थित बसतो ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. याचं कारण असं की आपण बुद्धिमान आहोत हे कळलं की जबाबदाऱ्या अंगावर पडायला लागतात. आपल्याला येतं हे समजलं की लोक मग कामगिरी सोपवायला लागतात. आपल्याला ते येतं पण येत नाही हे सांगणं आणि येतं हे कळू न देणं ही सगळ्यात मोठी बुद्धिमत्तेची किमया माझ्या आजच्या या तरुण वर्गात आहे. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती मला खंत त्याची वाटते. आमच्याकडे कारण देण्याची परंपरा खूप आहे, आमच्याकडे जबाबदारी टाळण्याची परंपरा खूप आहे. आमच्या ताकद नाही असं नाही, आमच्या क्षमता नाही असं नाही, आमच्यात सामर्थ्य नाही असं नाही, हे सगळं आमच्यात आहे. पण आपल्यात क्षमता आहे हेच माझ्या तरुणाला मुळात माहिती नाही ही सगळ्यात मोठी माझी आताची अडचण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांकडे काय होतं, साधन नव्हती, संपत्ती नव्हती, सैन्य नव्हतं, शून्यातून विश्व त्यांनी उभा केलं. ते निव्वळ ध्येयाच्या बळावर केलं. या ध्येयाच्या पाठीशी एक विचार होता, रयतेच्या डोईवर सुखाचं छत्र ठेवायचं आहे, तिथं मला काय मिळवायचं हा विचार नव्हता, साऱ्यांना मिळवून द्यायचा आहे हा विचार त्याच्या ठाई होता. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. प्रश्न असा आहे की माझ्या आजच्या युवा पिढीच्या उरामध्ये हा नेमका प्रश्न कुणाचा आहे. काही गोष्टी घडतात, काही गोष्टी घडून जातात, आम्ही नंतर टीकाटिप्पणी करतो, पण त्याचं कारण कुणाला सांगावं, कुणाला समजावं. मी वारंवार सांगत असतो की युवा पिढी भरकटली, युवा पिढी बदलली, चुकीच्या मार्गाला लागली, आम्ही जाणीवपूर्वक सांगत असतो. पण या युवा पिढीला घडवण्याची जबाबदारी कुणाची होती हे मात्र आम्ही विसरतो. ते बिघडलेत याची जबाबदारी सरसकट आपल्याकडे नाहीये. त्यांना घडवायची जबाबदारी आम्ही पुरी करू शकलो नाही म्हणून ते बिघडले असं म्हटलं तर काय. सोपं नाही छत्रपती शिवाजी महाराज आपल्या घरात जन्माला यावं, त्याला शहाजी राजा बनावं लागतं. तुकोबा जन्माला वाटत असेल आपल्या अंगात यावा, आपल्याला बोलोबा बनावं लागेल. ज्ञानोबा आपल्या घरात रंगावा असं आपल्याला वाटत असेल, आपल्याला विठ्ठलपंत बनावं लागेल.
आपला बाप कोण असेल हे आपल्या हातात नसतं, पण आपण कोणाचं बाप व्हावं हे आपल्याच हातात असतं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. माझ्या या पिढीला घडवण्याची जबाबदारी मागच्या पिढीची होती. आम्ही आमच्या जबाबदाऱ्या ढकलत पुढे चाललो आहोत ही आमची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. 33 कोटी लोकसंख्या होती माझ्या देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी. गांधीजींच्या चले जाऊच्या चळवळीमध्ये 33 कोटी जनता सहभागी झाली. एक ध्येय होतं डोळ्यापुढे, स्वातंत्र्य हवं, सुराज्य हवं, स्वराज्य हवं. घर दरबार संपत्ती साधनं सगळं सगळं कुर्बान करून टाकलं या माझ्या देशातल्या प्रत्येक जनतेनं देशासाठी. सार का? आपलं राज्य येईल, आपलं स्वातंत्र्य येईल आणि मग सुखाचे दिवस सुरू होतील. स्वातंत्र्य मिळालं, पण याच्याही पलीकडं आता आम्ही स्वातंत्र्यात जन्माला आलो. ज्या माणसांना पारतंत्र्याची धग जाणवत नाही त्यांना स्वातंत्र्याची किंमत कळत नाही, आणि ज्यांना स्वातंत्र्याची किंमत कळत नाही त्यांना स्वातंत्र्य हाच स्वैराचार वाटायला लागला, आणि मग जे घडू नये ते घडायला लागलं. ही वस्तुस्थिती माझ्या तरुण पिढीचं आता ते झालंय. आता मिळवण्यासारखं काही नाही, ध्येय नाही, काही करायचं, स्वराज्य नाही, स्वा काही सगळं सगळं आहे ना. माणसाच्या जगण्याची राहणीमान उंचावली, आजूबाजूला मोठमोठ्या गोष्टी दिसायला लागल्या, उंची मोबाईल्स दिसायला लागले, जे जे हवं ते ते मला हवं, ही सगळ्यात मोठी भावना बळावली. प्रश्न आहे की याच्यामध्ये काय आता मिळवायचं आहे काय? मग अशा वेळी आमची मुलं नेमकी कुठल्या दिशेनं जात आहेत याचं चिंतन आम्ही कधीतरी केलं पाहिजे. प्रश्न तो आहे महत्वाचा. आत्महत्यांचं प्रमाण वाढलंय. कुठली मुलं आत्महत्या करतात? जी मेडिकल इंजिनिअरिंगला असतात ती मुलं आत्महत्या करतात. गरीबाच्या शेतकऱ्याच्या घरातल्या कुण्या पोरण आत्महत्या केल्याची तुम्हाला नोंद सुद्धा दिसणार नाही. अजिबात नाही. ज्याच्या घरात सगळं आहे, भरपूर आहे ना, ती मुलं आत्महत्या करतात. परिस्थितीवर रडतो कोण आणि परिस्थितीशी लढतो कोण याच्यातला भेद लक्षात आला की मग माझ्या युवा पिढीची दशा आणि दिशा तुमच्या सहजपणे लक्षात येईल. दोष तुमचा माझा नाही. नव्या काळात नव्या दिशेकडे झेपावायचं सामर्थ्य आम्ही नव्या पिढीमध्ये रुजवायला हवं होतं. दुर्दैवानं ते आम्ही केलं नाही. आम्ही आमच्या अपेक्षा नव्या पिढीवर लादत राहिलो. आम्हाला वाटेल ते त्यांनी झालं पाहिजे हे आम्ही त्याला सातत्यानं सांगत राहिलो. आणि मग त्याला जे हवंय ते त्याला करता आलं नाही, आणि मग जे हवंय ते नको त्या मार्गाने करण्याकडे त्याचा कल वाढला. ही सगळ्यात मोठी त्याची गोष्ट आहे. तरुणपणात ऊर्जा असतेच, तरुणपणात उर्मी असतेच, तरुणपणात धाडस करावंच वाटतं त्याला, तरुणपणात साहस करावंच वाटतं त्याला. प्रश्न असा आहे की माझ्या आताच्या दुनियेनं त्याच्यातल्या असलेल्या ऊर्जेला रस्ताच करून ठेवला नाही, त्याच्यात असणाऱ्या उर्मीला मार्गच उपलब्ध करून दिला नाही. त्याला जे साहस करावंच वाटतंय त्या साहसाला त्याला आता कुठं जागाच राहिली नाही. त्याच्यामध्ये जे धाडस असतंय ते धाडस दाखवायला त्याला कुठं शौर्यच गाजवू दिलं नाही. ही सगळ्यात मोठी अडचण आहे. साहेब आपण मगाशी उल्लेख केलात की रस्त्यावरनं माणसं गाड्या नीट चालवत नाहीत, पोरच चालवत नाहीत. मी सांगतो का चालवत नाहीत, कारण हे वयच आहे त्याचं मस्ती करायचं. 16 वर्षाच्या शिवाजी महाराजांनी आपल्या उरातली ऊर्जा कुठं काढली? त्या मोगलांच्या विरोधात काढली. आमच्या पुढे असा शत्रूच नाही की आमच्या अंगातली ही मस्ती कुणापुढे तरी काढावी. मग ही मस्ती आम्ही रस्त्यावर काढत फिरतो. तानाजी बाजी यशाजी कोंडाजीला ध्येय दिलं महाराजांनी. रग होती, धग होती, धाडस साहस करण्याचं साधन दिलं महाराजांनी. आमच्या तरुण पिढी पुढे ते नाहीये. ही अडचण आहे सगळ्यात मोठी, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती. त्या तरुण पिढीमध्ये जे आहे ना ते बाहेर काढायला जागा द्या. त्या मी कुकर बघतो, कुकरमध्ये वाफ कोंडली ना की मग शिट्टी वाजते. त्या शिट्टीतनं वाफ नाही बाहेर पडली तर मग झाकण उडतं, नंतर कुकरच उडतो. हे कोंडलं गेलेलं आहे सगळं तरुण पिढीत. माझ्या अडचण ती झाली आहे सध्या. यांना जे हवं ते करू दिलं जात नाही. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. बरं, दुसरी महत्वाची गोष्ट, काय करावं तेही सांगितलं जात नाही. कुठलं योग्य कुठलं अयोग्य हे तरी कुणी तपासावं, ही सगळ्यात मोठी आणखी अडचण आहे. साध्या साध्या गोष्टीपासून सुरुवात होते. आमची पोरं शाळेत प्रवेश घेतात. खरंच मुलाला शिकावं अशी किती इच्छा असते, का त्याच्या आईवडिलांची इच्छा असते म्हणून, का समाजरीत आहे म्हणून, त्यांनी काहीतरी बनायचं आहे म्हणून आता शाळेत गेलंच पाहिजे, डिग्री घेतलीच पाहिजे म्हणून. परवा मी माझ्या महाविद्यालयाच्या आवारात फिरत होतो, पायऱ्यावर एक विद्यार्थी बसला होता. त्याला विचारलं, का रे निवांत आरामात बसलायस, काय करत का नाही? म्हणलं म्हणजे काय होईल? अरे म्हणलं अभ्यास कर. बरं म्हणला, केला अभ्यास, मग काय होईल? अरे म्हणलं तुला विषय समजेल. म्हणला समजला विषय, मग काय होईल? अरे म्हणलं पेपर सोपा जाईल. बरं म्हणला, गेला पेपर सोपा, मग काय होईल?
अरे चांगले मार्क पडतील. बरं म्हटलं पडले चांगले मार्क, मग काय होईल? अरे म्हटलं चांगला पास होशील. बरं म्हटलं झालो चांगला पास, मग काय होईल? अरे म्हटलं चांगली पदवी मिळेल. बरं म्हटलं मिळाली चांगली पदवी, मग काय होईल? अरे म्हटलं चांगली नोकरी लागेल. बरं म्हटलं लागली चांगली नोकरी, मग काय होईल? अरे म्हटलं चांगला पगार मिळेल. बरं म्हटलं मिळाला चांगला पगार, मग काय होईल? अरे म्हटलं चांगले पैसे मिळतील. बरं म्हटलं मिळाले चांगले पैसे, मग काय होईल? अरे म्हटलं त्या पैशाने तुला पाहिजे ते विकत घेता येईल. बरं म्हटलं घेतलं विकत, मग काय होईल? अरे मग म्हटलं तुला निवांत आरामात राहता येईल. मग माझं आत्ता काय चाललंय? हा सगळा उद्योग जर निवांत आरामात राहण्यासाठी करायचा आहे तर आता पायरीवर आरामतच आहे ना, अडचण काय आहे? आम्ही नाही सांगत आमच्या पिढीला तुला हे का करायचं आहे. आम्ही सांगतो फक्त पगार मिळेल, नोकरी मिळेल, पैसा मिळेल, तुला हवं ते मिळेल आणि बस नंतर आराम. मग आता चाललंय ना हो, अडचण काय आहे? सगळ्यात मोठी शोकांतिका ती आहे. सगळ्यात मोठी सांगा का करायचंय त्याला, आयुष्याचा अर्थ तरी काय आहे?